मुलांनो या व्हिडिओमध्ये माहिती गोळा करून तक्ता भरण्याची हे मनोरंजक उदाहरणे पाहूयात अग बबली काय करत आहेस तुम्ही जी माहिती गोळा करून तक्ता भरायला शिकवले होते त्याचा उपयोग करून माझ्याकडे कोणती वस्तू किती आहेत त्याची माहिती डेटा गोळा करून तक्ता टेबल भरते दाखव अरे वा खूप छान करत आहेस पण तुला तक्ता भरण्याची जी दुसरी पद्धत शिकवली त्याचा उपयोग केलाच नाही हो आता मी आणखी काही वस्तूंची माहिती डेटा गोळा करून दुसऱ्या पद्धतीने तक्ता टेबल भरते त्यामध्ये ज्या वस्तू असतील त्यांची चित्रे बनवते ठीक आहे तू तु तुझे काम कर मी निघालो ठीक आहे तर आता ग्रीष्म ऋतू समर सीजन जवळ येत आहे तर माझ्याकडे किती टोप्या किती चष्मे किती छत्र्या आणि किती हॅट आहेत त्याची माहिती करून घेते तर सगळ्यात पहिले समान वस्तूंचा गट ग्रुप बनवून घेते टोप्यांचा एक समूह ग्रुप चष्म्यांचा दुसरा समूह ग्रुप छत्र्यांचा तिसरा समूह ग्रुप आणि हॅटचा चौथा समूह ग्रुप आता गटात ठेवलेल्या वस्तूंना मोजते माझ्याकडे चार टोप्या तीन चष्मे एक छत्री आणि चार हॅट आहेत आता सगळी माहिती अशा प्रकारे एक तक्ता बनवून त्यात भरते आता तक्त्यामध्ये चार टोप्या आहेत तर चार टोप्यांचं चित्र बनवते त्याच्यानंतर तीन चष्मे आहेत तर तीन चष्म्यांचे चित्र बनवते नंतर एक छत्री आहे तर एक छत्री आणि चार हॅट तर चार हॅटचं चित्र बनवते अरे वा हे है, तर छान दिसत आहे आता माझा वाढदिवस येत आहे तर माझ्याकडे फुग्यांपासून बनवलेले कोण कोणते आणि किती प्राणी आहेत हे जाणून घेते जेणेकरून मी माझ्या वाढदिवसाला आलेल्या मित्रांना भेट देऊ शकेन सर्वप्रथम सारख्या प्राण्यांचे फुग्यांचे गट बनवते फुग्यापासून बनवलेल्या कुत्र्यांचा एक गट फुग्यांपासून बनवलेल्या सापांचा दुसरा गट फुग्यांपासून बनवलेल्या अस्वलांचा तिसरा गट फुग्यांपासून बनवलेल्या उंटांचा चौथा गट फुग्यांपासून बनवलेल्या माकडाचा पाचवा गट आता गटामध्ये ठेवलेले प्राणी मोजते पहिल्या गटात पाच कुत्रे दुसऱ्या गटात एक साप तिसऱ्या गटात दोन अस्वल चौथ्या गटात तीन उंट आणि पाचव्या गटात एक माकड आहे आता सर्व माहितीचा तक्ता बनवून त्यामध्ये भरते कुत्रे पाच आहेत तर पाच गोल आकारांची चित्रे साप एक आहे तर एक गोल आकाराचं चित्र अस्वल दोन आहेत तर दोन गोलाकार चित्र उंट तीन आहेत तर तीन गोलाकार चित्र आणि एक माकड आहे तर एक गोलाकार चित्र वा अशा प्रकारे माहिती गोळा करून मी खूप गोष्टी सहज लक्षात ठेवू शकते मुलांना आपण या व्हिडिओमध्ये माहिती डेटा मिळवून तक्ता टेबल भरण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली या पुढील व्हिडिओमध्ये भरलेल्या तक्त्यावर आधारित माहिती मिळवणे शिकूयात